अलीकडच्या काळात अनेक तरुण प्रयोगशील शेती करतायत, तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी शिक्षण सोडून शेती करतायत. धुळे तालुक्यातील एका फक्त 8वी पास असलेल्या यशस्वी युवा शेतकऱ्यानं आधुनिक शेती करत वर्षाकाठी लाखो रुपयांची भरघोस कमाई केली आहे. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावातील युवा शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत काकडीची लागवड केली असून यातून त्याने 6 एकर मध्ये वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न तो घेतोय. सतीश माळी याचा हा प्रयोग सध्या पंचकृषीत चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान होतं. तसेच शासनाकडून पंचनामे होऊन मदत मिळण्यास उशीर होत असतो. यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना कायमच सामोरे जावं लागतं. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोग करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं वारंवार करण्यात येत असतं. आधुनिक शेतीच्या प्रयोगाची कास धरत धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे युवा शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला असून आपल्या शेतात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 6 एकर मध्ये उभारलेल्या काकडीच्या शेतीला शेडनेट उभारत पिकांचं संरक्षण करण्याचं प्रयोग केलाय. धुळे तालुक्यातील प्रगतशील अशा युवा शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत यातून वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न सतीश माळी यांनी घेतलं असून सध्या त्याचा हा प्रयोग पंचकृषीत चर्चेचा विषय ठरतोय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. सर, एक एकरचं जर हे असं बघायला गेलं म्हणजे त्याचं जर आर्थिक नियोजन जर काढायचं ठरवलं तर एका एकरामधून आपल्याला एक क्रॉप काढण्यापर्यंत 1.5 लाख रुपयाचा खर्च येतो आणि 40 टन माल निघाला जर आपलं 15 जर मार्केट रेटने जर आपल्याला भाव गेला तर आपलं 6 लाखाचं उत्पादन येतं. 1.5 लाख रुपये खर्च वजा जातं, 4.5 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट एका एकरात राहतं. आणि आता माझ्याकडे असे 6 एकर सिलेक्ट केलेले आहेत आणि 6 एकरमध्ये माझं पूर्ण काकडीचंच पीक लावलेलं आहे आता हल्ली.